माझ सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। माझ सोलापूर न्यूज चॅनल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मेटकरी यांनी ब्राह्मण समाजाविरुद्ध अपशब्द वापरले असल्याच्या कारणावरून जिल्हा परिषदेच्या पूनम गेट येथे आमदार अमोल मेटकरी यांचा पुतळा जाळल्या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहे। पोलीस हेड कॉन्स्टेबल शब्बीर तांबोळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार प्रहार संघटनेचे शहर प्रमुख अजित प्रभाकर कुलकर्णी व 48 राहणार विजय देशमुख नगर विजापूर रोड, खालिद मणियार व 32 राहणार रविवार पेठ, इम्रान गणी नदाफ व 38 राहणार मंद्रूप, आनंद चिदानंद आयवळे व 35 राहणार मंद्रूप, तायप्पा मरियायवाले व 28 राहणार इंदिरानगर मंद्रूप असे गुन्हा दाखल झालेल्या प्रहार संघटनेतील पदाधिकाऱ्यांची नावे आहेत। 23 एप्रिल 2022 रोजी जिल्हा परिषदेच्या पूनम गेट समोर प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी पुतळा जाळला। जमावबंदीचे आदेश लागू असतानाही या आदेशाचे उल्लंघन करून घोषणाबाजी करत पुतळ्याचे दहन केले म्हणून भादवी कलम 143, 188, 268, 135 प्रमाणे गुन्हे दाखल झाले आहेत। अधिक तपास पोलीस नाईक मुजावर हे करत आहे। माझ सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। माझ सोलापूर न्यूज चॅनल।